आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी अमर घटारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आजच्या दिवसभरातल्या घडामोडीतून सर्वात महत्वाची बातमी आहे ती अमरावतीवरून, ती म्हणजे मराठा मोर्चाची. संपूर्ण महाराष्ट्राला भेट लावलेल्या हा मराठा मोर्चाचं आयोजन आज अमरावतीमध्ये मोठ्या थाटात करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यातून आज साधारणतः 3 ते 4 लाख मराठा अमरावतीमध्ये एकवटल्या गेले. अबालवृद्धापासून तर तरुण तरुणाही यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. आणि आपल्यासोबत फोन लाईनवर जोडला गेलेला आहे आपला ब्युरो चीफ स्वप्निल उमो. स्वप्निल, काय सांगशील आजच्या दिवसभरातल्या घडामोडी? मोर्चामध्ये किती साधारणतः लोक होते, कोणी कोणी मोर्चामध्ये सहभाग घेतला, आणि राजकीय नेत्यांनी, कोण्या राजकीय नेत्यांनी आज आपल्या मोर्चामध्ये सहभाग घेतला, काय सांगितलं आपण सविस्तर माहिती? अमर, आपण पाहतो की गेल्या अनेक 1.5 महिन्याच्या कालावधी जर पाहिला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे जे मोर्चे आहे ते ढवळून निघतंय. दररोज निघणारा मोर्चा जो आहे तो लक्षणीय ठरतोय. जे प्रकरण आहेत मराठा समाजाची, महत्वाची जी मागणी आहे की 2-3 महिन्यापूर्वी कोपर्डीमध्ये झालेल्या एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाला व तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली, या हत्येमागे जे काही नराधम आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी मराठा समाज तर रस्त्यावर उतरतोच. मात्र त्याचबरोबर आरक्षणाची मागणी, शिक्षणात आरक्षणाची मागणी, नोकरीत आरक्षणाची मागणी, ही मागणी घेऊन मराठा बांधव जे गेल्या प्रत्येक जिल्ह्यातील मोर्चामध्ये उतरत आहेत. कालची तारीख मुंबईची होती. मुंबईमध्ये जो मोर्चा ठरला तो लक्षणीय होता. अतिशय शिद्धबद्ध पद्धतीने तो मोर्चा मुंबईमध्ये पार पडला. आणि आज 22 तारीख होती. या 2-3 दिवसांपूर्वी अकोल्यामध्ये जो मोर्चा झाला तो तर रेकॉर्ड ब्रेक होताच, मात्र आज अमरावतीतला जो मोर्चा होता तो अतिशय रेकॉर्ड ब्रेक मोर्चा होता. अमर, स्वप्निल, यामागे कोणी राजकीय नेते आपल्याला या मोर्चामध्ये पाहायला मिळाले का? नक्कीच. नेहमी मराठा समाजाकडून बोलला जातंय की जे मोर्चे आतापर्यंत आपण बघत आलो, मग मुंबईचा असो किंवा इतर कुठलाही मोर्चा असो, यामध्ये आपल्याला राजकीय नेते समोर दिसले नाही, राजकीय नेत्यांनी नेतृत्व केलं नाही. मात्र आजच्या मोर्चामध्ये आपण पाहिलं, राजकीय नेत्यांनी जरी नेतृत्व केलं नसलं मात्र राजकीय नेते त्यामध्ये समाविष्ट होते. जसे की अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, त्यानंतर गृहराज्यमंत्री रणजित पाटील, त्यानंतर अमरावती मोर्ची मतदारसंघाचे आमदार अनिल बोंडे सह आमदार पदाधिकारी, राजकीय पक्षाचे नेते, त्यानंतर काँग्रेसचे बबलू देशमुख सुद्धा या मोर्चामध्ये मात्र उपस्थित होते. मात्र त्यांनी नेतृत्व जरी केलं नाही तरी तुम आगे चलो हम पीछे आहे अशी परिस्थिती या मोर्चामध्ये दिसून आली. अमर, स्वप्निल, आज मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये तरुण आणि महिलांचा सहभाग होता, याबद्दल काय सांगशील? नक्कीच. जसे जसा घड्याळाचा काटा एक एक तासांनी, अर्धा अर्धा तासांनी फिरत होता, तसे जसे अमरावती जिल्ह्यातील तरुण असो, अबालवृद्ध, तरुणी सर्वच अमरावतीकडे धाव होती. जी अंबानगरी आहे ती आपल्या अंबामातीची अंबानगरी आज पूर्णपणे भगवी झाली होती. जिकडे जिकडे झेंडे झेंडे आणि शासनाचा निषेध म्हणून सर्वांनी, तरुणांनी तरुणींनी काळे टी शर्ट काळे शर्ट घालून एक शासनाचा निषेध केला. मोर्चा एवढा पद्धतशीरपणे होता, नियमात मोर्चा होता आणि आयोजन केलं होतं. मोर्चामध्ये येणाऱ्या प्रत्येक मराठ्याची कुठली गैरसोय होऊ नये यासाठी मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळ्या जागी स्टॉल लावलेले होते. पाण्याची व्यवस्था केलेली होती, बिस्किटची व्यवस्था केली होती. त्यानंतर नरेंद्र मोदी जे स्वच्छता अभियान जागत आहे त्याचा जागर या अभियान मोर्चाच्या मार्फत आपल्याला दिसून आला. अमर, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. मराठा समाजाचे तरुण तरुणी आपल्या सोबत आहे. मला सांगत आहे आज तुम्ही मोर्चामध्ये आलाय, कोपर्डी प्रकरणानंतर खूप मोर्चे निघताय, तरुणाईची काय मागणी असणार आहे? आम्हाला कोपर्डी बलात्कार झालाय त्याच्यासाठी न्याय हवाच, म्हणजे त्या युतीला न्याय मिळालाच पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आरक्षणाबरोबरच मराठा समाजाची अॅट्रॉसिटी मधील जी काही तरतुदी आहे यातही फेरबदल करण्याची मागणी आहे, काय सांगाल? 1989 साली जो हा कायदा झाला आहे अॅट्रॉसिटीचा, त्या सुधारणा करण्याची खूप आवश्यकता आहे, कारण त्याचा गैरवापर होत आहे. तो बंद करण्यासाठी, तो गैरवापर नाहीसा करण्यासाठी यात सुधारणा हवी अशी आमची आत्यंतिक इच्छा आहे. अॅट्रॉसिटी कायद्यामधला अनेक जागी गैरवापर होतो, त्यामध्ये सुधारणा हवी. अनेकावर जिथे काम नसताना गुन्हे दाखल होतात त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या सुद्धा झाला, काही असं मराठी बांधवांचं मत आहे. काही आणखी तरुणी माझ्यासोबत आहे, तुम्ही मोर्चामध्ये आलायत, काय मागणी? सर, शेतकऱ्यांना अजूनपर्यंत त्यांच्या मालमत्तेसाठी बरोबर भाव मिळत नाही आहे, तो व्यवस्थित मिळालाच पाहिजे. आणि कोपर्डीमध्ये जो एकदम खराब प्रकारे ज्या त्या युतीवर अत्याचार झालेला, त्या युतीला न्याय मिळालाच पाहिजे. आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की प्रत्येक युतीवर न्याय होते, अन्याय होतो आणि कोणाला न्याय मिळतच नाही, त्या युतीला न्याय मिळायलाच हवा.
आपण बघतोय प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि कोबर्डी प्रकरणातले जे काही आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी घेऊन मराठा बांधव आज अमरावतीमध्ये जमलेला आहे आणि लाखोच्या संख्येने हा मोर्चा निघणार आहे आणि जिल्हाधिकारी लहर या मोर्चात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदितून या मोर्चाची समाप्ती होणार आहे. कॅमेरा पर्सन अंकुश साहू, मी स्वप्न नुमाप, कृषी प्रधान अमरावती. अमरावती येथे प्रसिद्ध असलेल्या मनमनी उत्पादनाच्या चिव्यामध्ये तळलेली पाल आल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला. विजयनगर येथील रहिवासी विमलताई चुडे या महिलेने देशपांडे वाडीतील गणेश डेअरी या दुकानातून मनभरी नमकीन तिखा मिठा मिक्सचर चिवड्याचे पाकिट खरेदी केले. घरी गेल्यानंतर त्यांनी चिवडा खाण्यासाठी वाटीत काढला व दोन घास घेताना चिवड्यात तळलेली पाल असल्याचे आढळून आले. विमलताईंना हा प्रकार लक्षात येताच उलट्या झाल्या. लगेच त्यांनी संबंधित दुकान गाठून दुकानदाराची कान उघडणी केली व मीडियाशी संपर्क केला. संबंधित अचंबित करणारा प्रकार लक्षात आला. शहरात नावाजलेल्या खाद्य प्रकार विक्रेत्यांकडून सामान्य माणसाच्या जीवनाशी खेळ खेळले जात असताना अन्न व औषधी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले आहे. बातमी आहे बुलढाण्यावरून. शिंदेवाडा येथील अति दुर्मिळ आणि पर्वतीय भागामध्ये रानभेंडी मोठ्या प्रमाणात आढळून येते. आता मात्र शेतकऱ्यांनी ती रानभेंडी औषध उत्पादनासाठी त्र्यंबक शरीरात पाठवण्याचं धाडस करून एक मात्र अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील शेलगाव राऊत येथील विष्णू राऊत यांच्या शेतातून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे औषधी उपयोगाकरिता रानभेंडी थेट पाठविली जाते. त्र्यंबकेश्वर येथे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बाल विकास केंद्र यांच्या मार्फत तेथे रानभेंडी पासून आयुर्वेदिक पद्धतीने औषधी तयार केली जाते. या औषधीकरिता रानभेंडी या वनस्पतीच्या मुळांचा उपयोग केला जातो. या औषधीचा उपयोग कर्करोगाशिवाय इतर विविध रोगांच्या उपचारासाठी सुद्धा केला जातो. ही वनस्पती कॅन्सर उपयुक्त असून त्यासाठी ही वापरली जाते आणि मला मुळात समजलं त्याच्यामुळं ही लागवड करून रोग जे कॅन्सर रोग आहे हे नायनाट करायचा प्रयत्न करा थोडासा हिस्सा मी घेतला आणि प्रयत्न केला. गजानन काळोसे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, बुलढाणा. नागपूर मुंबई एक्सप्रेस हायवेच्या या संपूर्ण रस्त्याचं आज मुंबई येथील एका कंपनी मार्फत ड्रोनच्या सहाय्याने आज सर्व जमिनीचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यावेळी संपूर्ण शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शवून हा संपूर्ण सर्वेक्षणाचा प्रकार हाणून पाडला. समृद्धी महामार्ग व कृषी हबसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन केले जाणार आहे. पिकाऊ असलेल्या जमिनी ह्या महामार्गात जात असल्याने शेतकऱ्यांचा कडाडून विरोध ह्या प्रकल्पाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील केशवशिवणी वर्दळी या गावातील शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता मुंबई येथील कंपनीच्या वतीने या गावाच्या शिवारात ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण सुरू करण्यात आले. याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला, सर्वेक्षण बंद पाडले. याची माहिती तलाठी चव्हाण यांनी तहसीलदारांना दिली.